नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स। तर आज आहे धनोत्रयोदशी। सो आजपासून दिवाळीची सुरुवात होते आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सो आज धनोत्रयोदशी आहे। सो मी आज संध्याकाळी पूजा करणार आहे। सो मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे। सो मला सुद्धा ह्या सर्व गोष्टी करायला आवडतात आणि सोबत आता मुद्रा सुद्धा आहे, त्यामुळे सो ह्या आधी सुद्धा मी सण साजरे करायचो, पण आता मुद्रा असल्यामुळे जास्त एक्साइटमेंट असते मला तिच्यासोबत सगळं सेलिब्रेट करायची। सो आम्ही सुद्धा संध्याकाळी पूजा करणार आहोत। तर त्याआधी मला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे देवाची जी भांडी आहे ती क्लीन करायची आहे, कारण लास्ट टाइम मी क्लीन केली पण जेवढी क्लीन म्हणजे जी काळी होतात भांडी ती आपल्या नॉर्मल विमबारने होत नाही। सो ह्यावेळी मी काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे। सो त्याने मी पहिल्यांदा भांडी क्लीन करून घेते। तर हे बघा, ही जी देवाची भांडी आहेत ती मी आता काढून ठेवली आहेत क्लीन करण्यासाठी, आणि 4 दिवस अगोदरच मी क्लीन केलेली आहेत, पण बघून अजिबात वाटत नाही, कारण नॉर्मल आपला जो डिशवॉशर असतो त्याने मी क्लीन केलेली, पण ते व्यवस्थित क्लीन झाले नाही। त्यामुळे आता मी वेगळं ट्रिक यूज करणार आहे आणि त्याने ही भांडी धुणार आहे। तर माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलेलं की जर देवाची भांडी असतील, तांब्या पितळ्याची जर भांडी असतील, तर ती भांडी आपण थोडंसं गहू पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आगूळ घालायचं आहे, आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये आपण जो डिशवॉशर यूज करतो ते लिक्विड मी यूज केलेलं, आणि त्याने ही भांडी धुतली तर एकदम स्वच्छ झाली, तुम्ही समोरच बघू शकता। सो तुम्हीसुद्धा नक्की ही जी ट्रिक आहे ती यूज करू शकता। तुम्हीसुद्धा जर तुमची देवाची भांडी स्वच्छ करायची असेल तर अशा पद्धतीने करू शकता। तर माझी सगळी भांडी आहे ती छान क्लीन झालेली आहे। जेवढी देवाची भांडी होती ती मी सगळी स्वच्छ करून ठेवलेली आहे। सो तुम्हीसुद्धा बघितलं असेल मी काय ट्रिक यूज केली आहे। सो आता भेटूया आपण संध्याकाळी। सो फायनली मी आणि मुद्रा रेडी झाले, आता पूजेच्या तयारीला लागते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते। आणि आमची मुद्रा सुद्धा रेडी झालेली आहे। हाय, तू पण पूजा करणार ना? हो, मुद्रा सुद्धा पूजा करणार। सो आम्ही पटापट पूजा करायला जातो। तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि पूजा करण्याचा काही टायमिंग होता जो मी नेटवर बघितलेला, तर 7:45 ही पूजा करायची होती। सो मी फटाफट रेडी झाले, जास्त काही नाही, फक्त साडी नेसली आहे कारण पूजा करायची होती म्हणून। सो इथे मी सर्व देवाची तयारी आहे ती करते आहे, आणि त्याचबरोबर संध्याकाळ झाली की आपण बाहेर घराच्या बाहेर दिवे लावतो, तर मी इथे दिवेसुद्धा तयार करून घेते। तर देवीसमोर नैवेद्य ठेवायचा आहे। सो इथे मी पंचामृत रेडी करते आहे। सो मी इथे दूध घेतलं आहे, थोडंसं दही, तूप, मध आणि साखर। संध्याकाळचे जे बाहेरचे दिवे असतात ते लावून झालेले आहेत, आणि हे बघा माझं जे पूजेचं ताट आहे ते सुद्धा रेडी आहे। तर पहिल्यांदा मी जो देवासमोर दिवा लावते संध्याकाळचा तो पहिल्यांदा लावून घेते, आणि त्याच्यानंतर जे धनत्रयोदशीची पूजा आहे ती करून घेते। तर धनत्रयोदशीची पूजा का केली जाते हे तर भरपूर जणींना माहिती असेलच, पण मला पर्सनली जास्त त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं, आणि मला सवय आहे की एखादी गोष्ट जर माहिती नसेल किंवा काही आपण पूजा अर्चा करत असेल तर त्याची माहिती मी पहिल्यांदा घेते नेटवरून, कारण इझिली आता सगळं नेटवर आपल्याला मिळतं। सो मी ह्याचीसुद्धा माहिती घेतली। तर दिवाळीच्या आधी 2 दिवस आपण धनत्रयोदशीची पूजा केली जाते, म्हणजे देवी लक्ष्मी आणि देव कुबेर यांची पूजा केली जाते। सो त्यांचा आशीर्वाद अखंडत्व आपल्यावर राहू दे, सगळ्यांना सुखी ठेवा, असंच आपण पूजा करताना सांगतो। आणि त्याचबरोबर दिवाळीची सुरुवात म्हणजे धनत्रयोदशी। तर ही बघा माझी मस्तपैकी पूजा झालेली आहे, आणि खूप प्रसन्न वाटतं जेव्हा अशी पूजा आपण करतो,
पूर्ण घर आहे ते छान प्रसन्न होतं. सो असंच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहू दे, सगळ्यांना आनंदात सुखात आणि हेल्दी ठेवू. हीच देवी चरणी प्रार्थना.